राज्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप पाठोपाठ आता मनसेही आग्रही झाली आहे शहर मनसेच्या वतीनं शासनाच्या प्रतिकात्मक फोटोच्या आरतीचं नियोजन करण्यात आलं होतं ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरासमोर मनसैनिक आरती आंदोलन करण्याच्या तयारीत असताना पंचवटी पोलिसांनी हे आंदोलन चिरडलं आरतीनंतर प्रसाद म्हणून मनसेनं गाजर वाटपाचा देखील कार्यक्रम ठेवला होता त्यातच पंचवटी पोलिसांना आंदोलनाची कुणकुण लागताच मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आर्थिक आंदोलनाची पूर्व परवानगी न घेता मनसेनं हे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता प्रसिद्धी माध्यमांना देखील निरोप ताडले गेले होते मात्र दिलेल्या वेळेत आंदोलन न झाल्याने अखेर पोलिसांनी मनसैनिकांना आंदोलन न करताच ताब्यात घेतलं संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सीताराम कोल्हे यांनी माहिती दिली काळाराम मंदिरासमोर शासनाच्या विरोधात मंदिर उघडावं वगैरे या संदर्भात काहीतरी आंदोलन होतं लेखी स्वरूपात कुठलीही त्यांची परवानगी किंवा त्याबाबत आम्हाला त्यांनी कळवलेलं नव्हतं आंदोलन करणारा अशी माहिती मिळाल्याबरोबर आम्ही पोलीस स्टेशनचे क्राईम पी आय आणि पथकाचं दाखल होऊन कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन गेलेलो आहे आणि पुढील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न टाळलेला आहे केवळ प्रसिद्धी माध्यमांची वाट पाहत बसणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्यांना हे आंदोलन खरोखर मंदिर ओढण्यासाठी करायचे होते की प्रसिद्धी मिळवून वरिष्ठांची वाहवा मिळवण्यासाठी करायचे होते असा प्रश्न नाशिकरांना पडला आहे भाजपच्या शंकरनाथ आंदोलनाचा मुद्दा मनसेकडून हायजॅक केल्याचं भाजपनं म्हटलं आहे उमेश आवनकर दिशानूज नाशिक